नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। शैक्षणिक तसेच विविध योजनांचा लाभ आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असतो, त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड संदर्भातील त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली। यावेळी ते म्हणाले की आधार कार्ड संदर्भात शासनाने डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्देश केले आहे। जर डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर आधार कार्ड नसलेल्या किंवा लिंक न झालेल्या अशा विद्यार्थ्यांना आयडेंटिफाईड करून त्यांना आधार कार्ड मिळण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवणार आहे का असा सवाल त्यांनी केला। सरळ योजनेने नोंदले न गेलेल्या विद्यार्थ्यांना आज लागू असलेल्या सगळ्या योजनांचा लाभ मिळेल याची शासनाने हमी देण्यासंदर्भातही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या लक्षवेधीतून मागणी केली। यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उत्तर देत एकही विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। पनवेल बार असोसिएशन या वकील संघटनेच्या कार्यकारिणी कमिटीच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ऍडव्होकेट मनोज भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली भुजबळ पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे। मनोज भुजबळ यांच्यासह 11 पैकी 9 सदस्य निवडून आले आहेत तर 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे। प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वकील संघटनेच्या निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल मनोज भुजबळ यांनी सांगितले की आपल्या सहकाऱ्यांना तसेच विशेष करून नवोदित वकील आणि नवीन सदस्यांनाही धन्यवाद दिले। हा माझा विजय नसून माझ्या संपूर्ण टीम आणि आमच्यावर तिसऱ्यांदा विश्वास ठेवणाऱ्या ज्येष्ठ किंवा युवा वकील सहकाऱ्यांचा असल्याचे सांगितले। निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले। पनवेल तालुक्यात नुकतीच 10 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया झाली। या निवडणुकीत करंजाडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून मराठा समाजाचे अतिश साबळे हे भरघोस मतांनी निवडून आले आहेत। त्याबद्दल त्यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या। यावेळी सकल मराठा समाजाचे नेते विनोद साबळे, अर्जुन साबळे, राजेंद्र भगत, विकास वारदे, भरत जाधव यांच्यासह समाज बांधव आणि पदाधिकारी उपस्थित होते। मास्कसह कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे। त्याचप्रमाणे येणारे सण आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। चीनसह अन्य काही देशांमध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक झाली। यावेळी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। सर्व राज्यांच्या आरोग्य यंत्रणा अलर्टवर ठेवण्याच्या सूचना पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्या। लसीकरणासह सतर्क राहणे महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन केले। तसेच कोरोना नियमांसंदर्भात जनतेत पुन्हा जागरूकता आणावी अशी सूचना त्यांनी राज्यांना केली। मध्य रेल्वेने कॅलेंडर वर्ष 2022 मध्ये चित्रपटांच्या शूटिंगसाठी विविध ट्रेन्स आणि रेल्वे कोच ऑफर करून 2.32 कोटी रुपयांहून अधिकचा महसूल प्राप्त केला आहे। हा महसूल गत वर्षातील कोणत्याही कॅलेंडर वर्षात मध्य रेल्वेला मिळालेला हा सर्वाधिक महसूल आहे। 8 फीचर फिल्म्स, 3 वेबसिरीज, 1 डॉक्युमेंटरी, 1 शॉर्ट फिल्म्स आणि जाहिरातीसह सुमारे 14 चित्रपटांचे चित्रीकरण मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी विविध चित्रपट निर्माते प्रोडक्शन हाऊसद्वारे केले आहे। मध्य रेल्वेने सर्वाधिक 1.27 कोटी रुपयांचा महसूल 2 ब्राइड्स या चित्रपटाद्वारे मिळवला आहे, ज्याचे येवला येथे चित्रीकरण करण्यात आले होते। कानेगाव स्थानकावर विशेष गाडीद्वारे 18 दिवसांच्या शूटिंग माध्यमातून तसेच आपटा रेल्वे स्थानकावर 3 दिवसांसाठी विशेष ट्रेनच्या शूटिंगद्वारे 29.40 लाख महसूल प्राप्त केला आहे।
बॉलिवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. दिशा सालियनचे प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. या प्रकरणाचे ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते द्यावे. या प्रकरणाची SIT माध्यमातून चौकशी केली जाईल असे फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केले. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूआधी रियाला AU संपर्क क्रमांकावरून 44 फोन कॉल आले होते. AU अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा असल्याचे सांगत शेवाळे यांनी लोकसभेत मुद्दा उपस्थित करून चौकशीची मागणी केली होती. जैन समाजाच्या तीर्थरक्षणासाठी रोहा जैन समाजाच्या वतीने रोहा शहरात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. तसेच मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात जैन समाज बांधव युवक आणि महिला सहभागी झाल्या होत्या. झारखंड राज्य सरकारच्या वन्य पर्यटन धोरणामुळे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थ समेत शिखरजींचे पावित्र्य खंडित होत आहे. त्याचप्रमाणे सौराष्ट्र गुजरात येथील पवित्र शत्रूंच्या तीर्थवर गेली अनेक दिवस काही असामाजिक तत्वांचा उपद्रव वाढलेला आहे. मंदिरांमध्ये तोडफोड करणे, यात्रेकरूंना त्रास देणे असे प्रकार घडत आहे. यावर झारखंड आणि गुजरात शासन प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी तसेच जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करून योग्य तो निर्णय व्हावे यासाठी तीर्थरक्षणासाठी रोह्यातून जैन समाज बांधवांनी दुकाने बंद करून मोर्चा काढला होता. या संबंधी तहसीलदारांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अपशब्द वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली. हिवाळी अधिवेशनामध्ये गुरुवारी दिशा सालियन प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खंडाजंगी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शांततेचे आवाहन केले. दुसरीकडे विरोधकांचा गोंधळ सुरूच होता. यावेळी बोलू दिले नाही म्हणून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी अध्यक्ष महोदय तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका असे शब्द वापरले. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे गुरुवारी निधन झाले. त्या 59 वर्षांच्या होत्या. कर्करोगामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यात 2017 महापालिका निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. पुणे महापालिकेच्या इतिहासात भाजपची प्रथमच सत्ता आल्यानंतर या पक्षाच्या पहिल्या महापौर होण्याचा मान 4 वेळच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांना मिळाला. 2.5 वर्षे त्या महापौर होत्या. नगरसेवक असतानाच त्यांनी 2019 विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीतही त्या विजयी झाल्या होत्या. दरम्यान असाध्य कर्करोगाने ग्रस्त असतानाही मुक्ता टिळक यांनी राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत रुग्णवाहिकेतून मुंबईत जाऊन मतदान केले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या या पक्षनिष्ठेचे कौतुक केले होते. टिळक यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. कोरोना पुन्हा डोके वर काढू लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी नागपूर येथे बैठक झाली. या बैठकीत चाचण्या, ट्रेकिंग, उपचार, लसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचश्रुती राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या संदर्भात आरोग्यमंत्र्यांनी विधिमंडळ अधिवेशनातही निवेदन देत सतर्कतेचे आवाहन केले आहे. दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षातील सलग सुट्ट्यांचे निमित्त साधून भाविक महाराष्ट्रातील प्रमुख मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मंदिर प्रशासनांनी मास्क संदर्भात निर्णय घेण्याची सुरुवात केली आहे. रायगड जिल्ह्यातील मिनी डोअर चालक मालक संघटनेने आपल्या मागण्यांसाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण स्थगित केले. मिनी डोअर चालकांच्या मागण्यांसंदर्भात पालकमंत्री उदय सामंत, आमदार महेंद्र दळवी, आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते,
पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह इतर अधिकारी, मिनी डोर चालक, मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते. बैठकीदरम्यान परिवहन आयुक्त आणि परिवहन सचिव यांच्याशी देखील दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर योग्य प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोन मंजूर झाले असे सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मानपाडा पोलिसांनी गजाआड केले असून 921,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अनिल कारभारी आव्हाड हे घर घेण्याकरिता विविध बँकांमध्ये प्रयत्न करीत होते. त्यावेळी त्यांना आरके शर्मा नावाच्या व्यक्तीचा फोन आला आणि तो बजाज फायनान्समधून बोलत असून तुमच्या नावावर 10 लाखाचे लोन पास झाले असल्याचे सांगितले. त्यानंतर लोन पाहिजे असल्या शशांक प्रसाद यांच्या कोटक महिंद्रा बँकेच्या अकाउंटवर 30,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी पैसे पाठविले. नंतर अशाच प्रकारे विविध कारणे सांगून त्यांच्याकडून 7,34,500 रुपये विविध बँक अकाउंटवर भरणा करण्यास भाग पाडले. या संदर्भात अनिल आव्हाड यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या या टोळीला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून 921,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नवी मुंबई शहर हे फ्लोमिंगो सिटी म्हणून नावारूपास येत असून शहरातील खाडी किनारी फ्लोमिंगोचे वास्तव्य वाढत आहे. फ्लोमिंगो पर्यटकांना पाहता यावे यासाठी ऐरोली पाठोपाठ बेलापूर येथेही फ्लोमिंगो बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. बेलापूर येथील बोटिंग 1 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली होती, मात्र ऐरोली येथील बोटिंग सफर प्रतीक्षित होती. अखेर ही बोटिंग सफर सुरू करण्यात आली आहे. नवी मुंबई शहराला लाभलेला खाडी किनारा आणि जैवविविधता यांची माहिती उपलब्ध होण्यासाठी ऐरोलीमध्ये किनारी आणि सागरी जैवविविधता निसर्ग परिचय केंद्र उभारण्यात आले आहे. थंडीची चाहूल लागताच फ्लोमिंगो या शहरात स्थलांतरित होण्यास सुरुवात होते, परंतु यंदा पाऊस लांबल्याने फ्लोमिंगो शहरात स्थलांतरित होण्यासाठी विलंब झाला होता. 15 नोव्हेंबर नंतर शहरात फ्लोमिंगो दाखल होण्यास सुरुवात झाली, त्यामुळे ऐरोली येथील केंद्रातील बोटिंग सफर ही उशिराने सुरुवात झाली आहे. अखेर सोमवारपासून सुरू झालेल्या या बोटिंग सफरीला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.